नागरिकांचा प्रचंड विरोध, त्यानंतर आज अखेरीस मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. हा विकास आराखडा नव्यानं तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मुंबईच्या विकास आराखड्याविषयीच्या अनेक तक्रारी आलेल्या होत्या, त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन झाली. या समितीचा प्राथमिक अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला आणि त्याच वेळेला मुंबईचा सध्याचा विचाराधीन असलेला विकास आराखडा केराच्या टोपलीत जाणार हे स्पष्ट होतं. मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनश्री, काय निर्णय झालेला आहे मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात? न्यायदा, सध्या जो मंत्रिमंडळाचा निर्णय आलेला आहे, बैठकीत असा निर्णय झाला आहे की जुना जो विकास आराखडा आहे तो आता रद्द केला जावा, त्याला केराची टोपली दाखवली जावी. पण आता सुधारित विकास आराखडा, जे सजेशन्स ऑब्जेक्शन्स जुन्या विकास आराखड्यावर मुंबईकरांचे मागवण्यात आले होते, त्यांना विचारात घेऊन आता नवीन जो विकास आराखडा आहे, ज्याला आपण सुधारित विकास आराखडा असं म्हणू शकतो, तो येत्या 4 महिन्याच्या आत सादर करावा असे आदेशही महापालिकेला मिळालेले आहेत. त्यामुळे महापालिकेसमोरची, आयुक्तांसमोरची आता सगळ्यात मोठी जबाबदारी ही असणार आहे की ज्या काही चुका जुन्या विकास आराखड्यात झाल्या होत्या त्या सुधारून सगळ्या मुंबईकरांच्या ज्या तक्रारी आणि सूचना आलेल्या आहेत त्या विचारात घेऊन आता नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे आणि तोही 4 महिन्यांच्या आत तयार करण्याचं आव्हान महापालिकेपुढे असणार आहे. ज्ञानदा मनश्री, त्याचबरोबर मुख्य दुरुस्त्या आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतील, म्हणजे मेजर फॅक्टर्स कोणते असतील नवीन आराखड्यामध्ये? नक्कीच ज्ञानदा, ज्याप्रमाणे आरे कॉलनीचा मुद्दा हा वादाचा विषय ठरला होता जुन्या विकास आराखड्यात, त्याचप्रमाणे अनेक ज्या बिल्डिंग होत्या त्याच्यावर हरकती होत्या रहिवाशांच्या, नागरिकांच्या जे कोळीवाडे होते त्यांचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आलेला नव्हता, कुठेही नकाशांमध्ये ते दाखवण्यात आलेले नव्हते. त्याच्यामुळे अशा असंख्य बाबी आहेत ज्याच्यावर तक्रारी आणि सूचना मुंबईकरांनी आपल्या मांडल्या होत्या. मागच्या 2 ते 3 दिवसात या तक्रारी आणि सूचनांची संख्या जी आहे ती 20,000 वरती पोहोचली होती. सध्या सूचना आणि तक्रारींची नेमकी संख्या किती आहे हे आपल्याला कळू शकलं नसलं तरी सुद्धा या सगळ्या सूचना तक्रारी विचारात घेऊन कोळीवाडे पुन्हा नवीन विकास आराखड्यात त्यांचा समावेश करण्याची जी जबाबदारी आहे महापालिकेची ती विचारात घेऊन आता नवीन विकास आराखडा लवकरच पुढे येईल. मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुंबईच्या विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. नेमकी कारणं काय आहेत हा आराखडा नाकारण्यामागची, तर याच आराखड्यानुसार 2034 पर्यंत मुंबईचा विकास होणार होता. या विकास आराखड्यासंदर्भात तक्रारी करण्याची मुदत 24 तारखेला संपणार आहे. आणि आज झालेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेऊयात. नगररचनाकार तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू सध्या आपल्यासोबत आहेत. प्रभू सर, 4 महिन्यांची मुदत आहे, 4 महिन्यांमध्ये ज्या त्रुटी आहेत या विकास आराखड्यामध्ये त्या बदलणं शक्य आहे का? बदलणं ठरवलंच तर करता येईल, अनेक लोकांना त्या कामी लावावं लागेल, पण हा विकास आराखडा रद्द करणं हा निर्णय मला वाटतं अतिशय योग्य असा निर्णय आहे. मात्र 4 महिन्यात नाही झालं तर 6 महिन्यात होईल, पण चांगला विकास आराखडा मुंबईला दिला गेला पाहिजे. त्याच्याकरता जो काही वेळ लागेल तो वेळ घेतला तरी हरकत नाही, पण हा सध्याचा विकास आराखडा रद्द करणं हे याच्या व्यतिरिक्त सरकारकडे कोणताच पर्याय नव्हता आणि मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. प्रभू सर, त्याचबरोबर तुम्हाला जाणवलेल्या महत्वाच्या त्रुटी या विकास आराखड्यामध्ये कोणकोणत्या होत्या आणि जर का सजेशन सूचना द्यायच्याच झाल्या तर आपल्या प्रमुख सूचना काय असतील? नाही, अनेक त्रुटी आहेत. असं थोडक्यात त्या त्रुटींच्या संदर्भात मी 22 लेख लिहिलेले आहेत, त्यामुळे 1 मिनिटात महत्वाच्या त्रुटी असं सांगायचं. पण विकास आराखडा 3 भागात आहे. पहिला भाग म्हणजे त्या सध्या असणाऱ्या वापर याचा जो उल्लेख आहे त्याच्यात अनेक चुका आहेत. म्हणजे जिथे बिल्डिंग आहे तिथे रस्ता दाखवला आहे, जिथे चर्च आहे तिथे चर्च दाखवलेलं नाही, जिथे मंदिर आहे तिथे शाळा दाखवली आहे, त्या चुका सुधारणं हा पहिला भाग झाला. दुसरा भाग, मुंबईच्या नागरिकांसाठी ज्या सुविधा असायला पाहिजे होत्या, जी शाळा, कॉलेज, गार्डन, प्लेग्राउंड, त्या सुविधा 3,000 सुविधा मुंबईच्या नागरिकांच्या रद्द केलेल्या आहेत, त्या सर्व सुविधा त्यांना पुन्हा मिळवून देणं हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग, पुनर्विकासाच्या संदर्भात मुंबईच्या लोकांना, रहिवाशांना जे अधिक
क्षेत्रफळ मिळत होतं ते क्षेत्रफळ कमी करण्याचं कारस्थान केलं होतं ते किमान पूर्वीपेक्षा अधिक क्षेत्रफळ मिळावं या दृष्टीनं प्रयत्न करणं असे तीन भाग आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी खूप काही सांगण्यासारखं आहे पण निश्चितपणे तो आराखडा नवीन व्हायला पाहिजे आणि त्या आराखड्यात मुंबईच्या नागरिकांचे ज्या आशा आहेत आणि अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्ती करायला पाहिजे. निश्चितपणे एक सक्षम आराखडा मुंबईच्या विकासासाठी तयार होईल अशी अपेक्षा आहे. प्रभू सर खूप खूप धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावरती आता हा आराखडा नव्यानं पुढे येणार आहे. त्रुटी सुधारण्यासाठी 4 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत आपण जाणून घेऊया. अशी व्यवस्था आपण उभी केलेली आहे. त्यासोबत 3 महत्वाच्या विषयांवर अध्यादेश काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्यामध्ये जे राज्यातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या खासगी विनाअनुदानित हे जे कॉलेजेस आहेत याच्याकरता एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करण्याचा एक कायदा आम्ही विधानसभेत दाखल केला होता पण दिवस कमी पडल्यामुळे ते काही आम्ही पूर्ण करू शकलो नाही. पण आता ऍडमिशनचा सीझन लवकर येतो आहे आणि तोपर्यंत सगळ्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत आणि म्हणून असा निर्णय आम्ही घेतला की त्यासंदर्भात आम्ही अध्यादेश काढू आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जी प्रॉफिटिअरिंग चाललेलं आहे त्याच्यावर आळा बसवता येईल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आवश्यक तेवढी फी ही आकारून विद्यार्थ्यांना उचित शिक्षण देण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था या कायद्यामुळे उभ्या होतील. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने खूप आधी हा कायदा तयार करा म्हणून सांगितलं. गेली 15 वर्ष आम्ही मागणी करत होतो हा कायदा तयार करा पण शिक्षण सम्राटांचं वर्चस्व असल्यामुळे कदाचित हा कायदा तयार होऊ शकला नाही. पण आता मात्र हा कायदा तयार होतोय हे अत्यंत महत्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललंय. सेवा हमी विधेयकाच्या संदर्भात आम्ही निर्णय केलेला आहे. विधानसभेत ते देखील आम्ही दाखल केलं होतं परंतु त्यासंदर्भात विधानसभेचं अधिवेशन लवकर संपल्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. म्हणून त्याचाही अध्यादेश काढण्याचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये आम्ही घेतला आहे. याचं कारण हा अध्यादेश काढल्यानंतर आम्हाला ते अधिकार प्राप्त होतील आणि त्यातनं पुढच्या 3 महिन्यामध्ये सगळ्या व्यवस्था आम्हाला उभ्या करता येतील जेणेकरून पुढच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस कायदा आम्ही मंजूर करून घेऊ तोपर्यंत या व्यवस्थाच्या दृष्टीनं आम्ही पुढे गेलेलो असू आणि म्हणून याही संदर्भात सेवा हमी विधेयक जे आहे त्यालाही कायद्यामध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय आम्ही केला आहे. इज इन डुईंग बिझनेसमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या 50 मध्ये आणण्याचा जो प्रयत्न आपला चाललेला आहे त्यात मुंबईची अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्याकरता आपण प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातलं एक महत्वाचं पॅरामीटर जे आपल्या लक्षात आलं की विशेषतः एक गोडाऊन बांधायचं असेल तर त्याकरता किती वेळ लागतो याचा स्टडी ते करतात आणि त्या स्टडी करताना वेळेमध्ये तर आपण कमतरता केलीच आहे पण त्यात खूप पॉईंट जे आहेत त्याच्याकरता परवानग्यांचा खर्च किती येतो याच्यावर देखील आहे आणि म्हणून तोही ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह खर्च असला पाहिजे. या दृष्टीनं आपण जे प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 आहे त्याच्या कलम 124 मध्ये बदल करतो आहोत आणि राज्य शासनाकडे आपण अधिकार घेतो आहोत की राज्य शासन त्यानुसार महानगरपालिकांना निर्देश देऊ शकेल आणि हा निर्देश देऊन आपण ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह अशा प्रकारचे त्याचे दर आणि जरा साधारण महानगरपालिकेच्या याच्याप्रमाणे ते सारखे दर असावेत असा प्रयत्न आपण करणार आहोत ज्यातनं इज इन डुईंग बिझनेसमध्ये आपला क्रमांक मोठ्या प्रमाणात वर येईल. एक अत्यंत महत्वाचा आणि मुंबईतला जिव्हाळ्याचा विषय हा मुंबईच्या डीपीचा विषय आहे आणि मुंबईच्या डीपीच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि म्हणून त्याच्यावर
सन्माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आपण तयार केली होती, ज्यामध्ये प्रधान सचिव नगर विकास श्री नितीन करीर हे देखील त्या समितीमध्ये होते। या समितीला जी कार्यकक्षा दिली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने थोडक्यात सांगायचं तर त्याचे दोन भाग होते। एक भाग एक्झिस्टिंग आता जो डीपी सादर झालेला आहे हा डीपी जसाच्या तसा ठेवून सजेशन ऑब्जेक्शनला दोन महिन्याचं अजून एक्सटेंशन देणे किंवा त्या ठिकाणी महानगरपालिकेला निर्देश देऊन नव्याने डीपी तयार करायला सांगणे आणि म्हणजे या चुका सुधारून आणि तो पुन्हा पब्लिश करायला सांगणं, अशा प्रकारचे दोन बाबी प्रामुख्याने समोर होत्या। या संदर्भात समितीने आपला निर्णय दिलाय आणि आम्ही असं ठरवलंय की सेक्शन 154 कलम 154 च्या अंतर्गत महानगरपालिकेला आम्ही निर्देश देतो आहोत की महापालिकेने पुढील चार महिन्यामध्ये या सगळ्या चुका ज्या लक्षात येत आहेत या सगळ्या चुका सुधारून नव्याने डीपी पुनर्प्रसिद्ध करावा आणि त्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवावे, अशा प्रकारचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे। दरम्यानच्या काळात म्हणजे नवीन डीपी पब्लिश होतपर्यंत हे जे काही चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये कोणी अस्तित्वात असलेल्या डीपीचा गैरफायदा घेऊ नये याकरता स्ट्रिक्टेस्ट ऑफ द टू रिझर्वेशन हे या कालावधीमध्ये लागू असेल आणि त्यामुळे नवीन डीपी पब्लिश झाला की हा डीपी ऑटोमॅटिकली स्क्रॅप होईल। दरम्यानच्या काळात देखील कोणालाही या डीपीचा गैरफायदा घेता येणार नाही आणि म्हणून आता नव्याने डीपी तयार करण्याचे निर्देश हे महापालिकेला राज्य शासन देत आहे।